देशात कोणत्याही भागात कोणत्याही पिकाला सरकारने हमीभाव दिला नाही, दिल्या त्या फक्त घोषणा दिल्या. चुकीची आश्वासनं, चुकीची मृगजळाच्या सारखी दिसणारी आश्वासनं देऊन मोदी सरकारने भारतातल्या शेतकऱ्यांना फसवलं. आज तेच शेतकरी द्वेषाने महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीच्या दिवशी दिल्लीत येऊन सरकारला जाब विचारत आहेत. त्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकायच्याऐवजी त्यांना अश्रुधूर, लाठ्या आणि पाण्याने, पाण्याच्या फवाराने त्यांना तिथून घालून देण्याचं पाप हे नरेंद्र मोदींचं भाजपा सरकार करतं आहे. दुर्दैव या देशाचं आहे, ज्यांच्यावर भारतातल्या शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला, दीडपट तुमचं उत्पादन होईल आणि तेवढ्या प्रमाणात आम्ही आधारभूत किमती तुम्हाला देऊ असं खोटं आश्वासन ज्यांनी दिलं, त्या सर्व आश्वासनाला हळताळ फासल्यामुळं आज भारतात अनेक राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी देशोधडीला लागलाय, शेतकरी आत्महत्या व्हायला लागल्यात. आत्महत्या यांचं सरकार आल्यावर वाढलं. फक्त महाराष्ट्रात दरवर्षी 3000 या वेगानं महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या आणि त्यामुळं या देशातल्या शेतकरी वर्ग हा पूर्णपणे नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात गेलेला आहे आणि त्याचंच प्रत्यंतर दिसायला लागल्यामुळं चिडून जाऊन दिल्लीतल्या पोलिसांनी, जे केंद्र सरकारच्या ताब्यातले पोलीस आहेत, त्यांनी या मोर्चावर अशा पद्धतीने अतिरेकी कारवाई केली आणि त्या शेतकऱ्यांना नामोरम करण्याचा प्रयत्न केला. पण मला विश्वास आहे आणि खात्री आहे की भारतातला शेतकरी नरेंद्र मोदींच्या या दडपशाहीला घाबरणार नाही, समर्थपणाने एकत्रित येईल आणि नरेंद्र मोदींच्या सरकारला दूर करण्याचं पाऊल हे या शेतकरी वर्गाकडूनच पहिल्यांदा देशात टाकलं जाईल असा मला विश्वास आहे.